जिल्हा बँका म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा, पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे हा कणाच मोडला होता. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर अनेकांनी त्या जिल्हा बँकेत जमा केल्या. मात्र जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा बदलून देऊ नये असं फरमान केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेला दिलं. राज्यातील 32 जिल्हा बँकांमध्ये त्यावेळी 5228 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक पुणे जिल्हा बँकेत 811 कोटी, तर सातारा जिल्हा बँक 399 कोटी आणि नाशिक जिल्हा बँक 276 कोटी, तर चंद्रपूर जिल्हा बँकेत 356 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून होत्या. त्यामुळे जिल्हा बँकांमधील व्यवहार जवळपास ठप्प झाले होते. अखेर केंद्र सरकारनं या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळालाय. या संदर्भामध्ये केंद्राकडे आपण वारंवार पाठपुरावा करत होतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय होणार होता. काही अंशी तर उपयोग होईल, कारण कॅश फ्लो वाढल्यानंतर त्या बँकांना जास्तीचा निधी उपलब्ध होईल. आता रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये ही रक्कम आता जिल्हा बँकांना 30 दिवसात भरता येणं शक्य होणार आहे या गॅझेटमुळे. आणि त्याच्यामुळे होणार काय आहे की ज्या 31 जिल्हा बँकांमध्ये काही ज्या 12-13 बँका थोड्याशा वीक DCC आपण म्हणू की ज्यांच्याकडे तरलतेचा प्रश्न होता, त्यांना तरलता उपलब्ध होईल. या निर्णयामुळे जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांना निधी उपलब्ध होणार आहे. तातडीने 10,000 रुपये उचल देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करता येणार आहे. जुन्या नोटा स्वीकारल्यानं त्यावरील व्याज जिल्हा बँका देऊ शकतील. मागील 6 महिने नोटा चलनात नसल्यामुळे नुकसान सोसून त्याचं व्याज जिल्हा बँका देत होत्या. दरम्यान ह्या काळातलं व्याजही सरकारनं द्यावं अशी मागणी आता जिल्हा बँकेकडून केली जाते. आता जे व्याज आम्ही दिलं आहे त्या व्याजाचा प्रश्न तयार होईल, कारण फार मोठं व्याज जिल्हा बँकांनी दिलेलं आहे. ह्या नोटा ह्या अनेक दिवस पडल्यामुळं आम्हाला काही याचा उपयोग झाला नाही, त्याचाही फार मोठा परिणाम या बँकेला झालेला आहे. परंतु देर आहे, दुरुस्त आहे, निदान आज नोटा स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सहकार सम्राटांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांमध्ये बेनामी व्यवहारातून जुन्या नोटा जमा झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं, त्यात जुन्या नोटा जमा करण्यात कोणताही गैरप्रकार आढळला नाही. पण तरीही केंद्र सरकार जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत सकारात्मक नव्हतं. आता खरीपाच्या तोंडावर जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात अडचणी येऊ लागल्यानं राज्य सरकारनंही केंद्राला गळ घातली. अखेर केंद्र सरकारला उपरेती झाली, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल अशी अपेक्षा आहे. दिल्लीहून रामराजे शिंदेसह दीपक भातुसे, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.